मी संपदा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. श्री क्षेत्र भाळवणी ते श्री क्षेत्र आळंदी या दिंडीचे दरवर्षी आळंदी येथे जाण्यासाठी प्रस्थान होत असते, परंतु यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आली असल्याने दिंडीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून कार्तिक एकादशीच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने श्री नागेश्वर पालखीची मिरवणूक काढण्यात येऊन ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती करण्याची शिफारस करावी यासाठी विधिमंडळात आवाज उठवण्याची ग्वाही आमदार निलेश लंके यांनी धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष डी आर शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात शुक्रवारी दिले. तसेच या निवेदनात मेंढपाळाला शासनाने मोफत पिस्तूल व त्याचा परवाना द्यावा, मेंढ्या व मेंढपाळाचा विमा शासनाने स्वखर्चाने काढावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. सुपा पोलीस स्टेशनच्या नवीन पोलीस निरीक्षक पदी नितीन कुमार गोकावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर राजेंद्र भोसले यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील 4 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता कार्यकाळ पूर्ण झाल्याने सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 15 डिसेंबर पासून या निवडणूक कार्यक्रमाची सुरुवात होणार असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे, त्यामुळे अनेक दिवसांपासून इच्छुक असलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा प्रक्षेपण व कार्यकर्ता मेळावा पारनेर येथील आनंद लॉन येथे संपन्न झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार निलेश लंके, तालुका अध्यक्ष बाबाजी तर्फे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, राजेंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांचा वाढदिवस तालुक्यात अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन टाकी ढोकेश्वर येथील न्यासिंधू वृद्धाश्रम येथे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी किराणा माल घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला. येणाऱ्या काळामध्ये समाज उपयोगी उपक्रम राबवत अनेक नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साजरा करावा असे आवाहन लोंढे महाराज यांनी यावेळी केले. या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.